मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांनाच योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या फार्सला महादेव दबडे, किरण बनगर, सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध करीत आयोजित केलेला मेळावा उधळून लावलाय. कार्यकर्त्यांनी प्रश्नांचाच भडीमार करताच अनुत्तरितच झालेल्या या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याच्या घटना घडली. इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागातर्फे मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता. या विभागामार्फत मोदी आवास योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यांसह शेकडो महत्त्वपूर्ण योजना करोडो रुपये खर्च करून शासनाकडून राबवल्या जातात, मात्र त्या समाज घटकांपर्यंत पोहोचत नाहीत असा आरोप करीत हा मेळावा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बनगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केलाय. यावेळी मेळाव्याचा फार्स सुरू असल्याचे निदर्शनास येताच महादेव दबडे, सचिन कांबळे व किरण बनगर यांनी या विभागामार्फत मोदी आवास योजना राबवली जाते 2 वर्ष झाली, 249 घरकुलांना मंजुरी मिळाली, मात्र 15,000 रुपयांचा पहिला हप्त्यानंतर घरे पूर्ण झाली तरी अद्याप हप्ते का मिळत नाहीत असा जाब विचारला असता या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी आपण नवीन रुजू झाल्याने आपणास माहिती नसल्याचे उत्तर देताच तसेच इतरही अनेक योजनांची माहिती नसणारे अधिकारी अनुत्तरित झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेत. योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार्स कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा, फार्स करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावलाय. यावेळी नरवाड सरपंच मारुती जमादार, नंदकुमार कोरे, पिंटू नाईक, मारुती नाईक, चंद्रकांत नाईक, रावसाहेब लोखंडे, देशभूषण भैया उपाध्ये यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संचालक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती, परंतु त्या अधिकाऱ्यांनाच कोणतीही माहिती नसल्याकारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उधळून लावलेली आहे. या अधिकाऱ्यांनी पुढच्या 23 तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे, सांगितलेलं आहे की 23 तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो, कारण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत, त्यामुळे त्या मॅडमना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या 23 तारखेला परत आढावा बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उधळून लावलेली आहे. आज मिरज पंचायतमध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी व प्रचार व्हावा यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता, परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या शासनाच्या योजनांची माहिती नाही, अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. शासनाची योजना जनतेवर पोहोचाव्यात ह्या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते शासन, परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासनाची योजना जनतेवर पोहोचत नाहीत. अशा समाज कल्याणच्या बऱ्याच योजना आहेत, योजना फक्त कागदपत्र राहिलेल्या आहेत, कागदपत्रीय योजना असतात, अधिकारी ह्याचा इंटरव्ह्यू करत नाहीत. शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही. मोदी आवास योजना ही चालू आहे, परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षीची 249 लाभार्थी मिरज तालुक्यात मंजूर आहेत, परंतु ते 249 लाभार्थ्यांना 15,000 फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे, त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला आहे, लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे अद्याप मिळाले नाहीत. याबाबत त्यांना माहिती विचारायचं आहे, अधिकाऱ्यांना कोणतीही याची माहिती नाही, त्यामुळं यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा ह्यासाठी आम्ही कुठलीही अर्धवट माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधळून लावला हा कॅम्प.